अनेकदा असं होतं की मुली ग्रामीण भागात असताना त्यांना एक लिमिटेशन असतं की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास तुम्ही इतकंच वर्ष करा. परंतु माझ्या कुटुंबानं असं सांगितलं की तिच्यात त्या क्षमता आहेत. मी लहानपणापासून हुशार होते. लग्न ठरल्यानंतर 2020 जी माझी एक्झाम होती तर मी मेन्सला क्वालिफाय झालेले होते आणि तारखा आयोगाच्या ठरत नव्हत्या. तर माझ्या सासरकडच्या मंडळीने हा स्टँड घेतला की तिला आधी मेन्स देऊन येऊ दे, इकडे आल्यानंतर खूप शेड्यूल चेंज होऊ शकतं तिचं. तर त्यांनी जवळजवळ वर्षभर लग्न माझं त्या गोष्टीसाठी थांबवून घेतलं. तर ही खूप मोठी गोष्ट आहे की स्पर्धा परीक्षाच नाही तर प्रत्येक मुलीच्याच मनात ती धाकधूक असते लग्न ठरल्यानंतर की हे कुटुंब कसं असेल, त्यांचे स्वभाव कसे असतील. तर एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी विद्यार्थिनी म्हणून माझ्या मनात होतं की हे माझ्या स्वप्नांना खरंच पाठिंबा देतील का. माझे पती आणि माझं हे जॉब प्रोफाईल पूर्ण वेगळं आहे. ते प्रायव्हेटमध्ये काम करतात, माझी प्रशासकीय सेवा. तर त्यांनी सांगितलं की तू कर अभ्यास म्हणून. अनेकदा त्यांनी अनेक चांगल्या अपॉर्च्युनिटीज त्यांना त्यांच्या करिअरमध्ये आल्या, परंतु माझा अभ्यास डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःचं करिअर कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. MPSC परीक्षा 2022 निकाल नुकताच जाहीर करण्यात आलाय. या परीक्षेमध्ये बहे बोरगावच्या कन्या पूजा वंजारी माळवे यांनी महिलांमधून प्रथम क्रमांक पटकावत उत्तुंग यशाला गवसणी घातली आहे. ग्रामीण भागातून शिक्षण पदरी अनेकदा पडलेलं अपयश, परीक्षेची तयारी सुरू असतानाच लग्न, पोस्ट मिळाल्यानंतरही अधिक चांगल्या पोस्टसाठी प्रयत्न, असे पूजा यांच्या यशाच्या मार्गावरील चढ उतार या मुलाखतीच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. मॅडम, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये आणि जे काही यश तुम्ही संपादन केलं आहे त्यासाठी दैनिक प्रभात परिवारातर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू, मी पण आभारी आहे तुम्ही सर्वप्रथम मला इथं बोलवलं त्याबद्दल. मॅम, तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं आहे, पुणे बंगळुरू यासारख्या मेट्रो सिटीमध्ये IT क्षेत्रात तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी करू शकत होता. जी लाईफस्टाईल आजकालच्या तरुणाईला खुणावते ती लाईफस्टाईल तुम्ही जगू शकल्या असत्या. तर तो मार्ग न निवडता तुम्ही MPSC करायचे, या क्षेत्राकडे जायचे, हे कसं काय ठरवलं? मी ग्रामीण भागात वाढलेली आहे आणि पुणे मुंबई किंवा ती जी लाईफस्टाईल आहे तर याचं आकर्षण मला सुरुवातीपासूनच नव्हतं. आणि जे मी म्हणते की इंजिनिअरिंगला असताना मी कधी स्वतःचा रिझ्युम किंवा जे विविध कॅम्पस इंटरव्ह्यूज असतात तर ते मी कधीच दिले नव्हते. प्रशासकीय सेवा ही खूप आव्हानात्मक आहे, तिथे वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, तर त्याचं आकर्षण मला जास्त होतं. आणि मी ग्रामीण भागात असल्यामुळे याबद्दल मला जास्त थोडीशी माहिती होती, त्यामुळे मी ठरवलं की आपण प्रायव्हेटमध्ये न जाता प्रशासकीय सेवेमध्ये यावं आणि या ठिकाणी जे चॅलेंजेस आहेत, जो व्हर्सटाईल जॉब असेल तर तो आपण स्वीकारावा, त्यामुळेच मी इकडे येण्याचा निर्णय घेतला. आणि मॅम, तुमचं शिक्षण ग्रामीण भागातून झालंय. ग्रामीण भाग म्हटलं की काबाड कष्ट करणारी माणसं, शेतीतली माणसं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात आणि तुमची पण कौटुंबिक पार्श्वभूमी जी आहे ती शेती शेतकरी कुटुंबातीलच आहे. तर अनेकदा तुम्हाला अपयश आलं पण तरी तुम्ही थांबल्या नाही तिथे. तर हा जो काही कणखरपणा तुमच्यामध्ये आहे तर तो अवतीभवतीच्या लोकांकडून तुम्हाला मिळाला किंवा ग्रामीण भागामध्ये वाढलाय त्याच्यामुळे तो तुमच्यामध्ये आहे? हो, नक्कीच. कारण ग्रामीण भागामध्ये असं अनेक समस्या असतात. लहानपणापासून आपण वेगवेगळे चॅलेंजेस बघत असतो आणि त्यामुळे तो एक कणखरपणा येत जातो. आपण ह्या जे समस्या असतात तर त्याचा फेस करण्यासाठी वेगवेगळ्या क्षमता आपल्यात डेव्हलप होत जातात. आणि मूलतः माझ्या आजीच कणखर होती. तिनं, आता तुम्ही म्हणलात तसं, एक शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी मला आहे, तिनं स्वतःच्या 4 मुलांना अगदी व्यवस्थितरित्या शिक्षण दिलं, तसं वाढवलं. माझे 2 काका आहेत ते कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत आणि तर हे त्यांनी जे विश्वास निर्माण केले ते शून्यातून निर्माण केलेलं आहे. त्यामुळे क्षेत्र कोणतेही असू दे तर आपण जर मार्ग आपला व्यवस्थित असेल आणि कष्ट केलं तर तो यश नक्कीच मिळू शकतो. आणि तो कणखरपणा माझ्या कुटुंबातून आणि ग्रामीण भागात राहिल्यामुळे तो जास्त आला असं मला वाटतं. आणि मॅडम, तुमचं शिक्षण ही ग्रामीण भागातच झालेलं आहे, तुम्ही बंधू बहीण भावंड त्यांनीही स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादित केलंय, तेही आज चांगल्या पदावर कार्यरत आहेत. तर नेमकं गमक काय यशाचं, म्हणजे जे तुमच्या बहीण भावंडांचं ते असं काही वेगळं रसायन आहे का किंवा जो तुम्ही एकत्रित अभ्यास केलाय तर त्या दिवसांबद्दल काय सांगाल? मी तुम्हाला माहिती आहे तसं एकत्रित कुटुंबातच मी वाढलेली आहे आणि घरात सर्वात मोठी मुलगी म्हणजे मी. त्यामुळे मी जेव्हा स्पर्धा परीक्षेत जायचा निर्णय घेतला तर ती त्या क्षेत्राची माहिती ती प्रेरणा माझ्या भावंडांना देखील मिळाली. त्यामुळे त्यांनी देखील असं ठरवलं की आपण पण प्रायव्हेट मध्ये न जाता प्रशासकीय सेवेमध्ये यावं. आणि आमचं बॉन्डिंग खूप छान असल्यामुळं ते अभ्यासात देखील दिसून आलं. आणि मला वाटतं हेच यशाचं एक गमक आहे की कायम आमच्या सभोवती
पॉझिटिव्ह वातावरण राहिलं. आमच्यात एक स्पर्धा असायची की कोण चांगलं मार्क्स घेतं, अभ्यास कोण किती चांगल्या प्रकारे करतं, किती लवकर उठून जाऊन अभ्यासाला बसतं. मला वाटतं की हे जे हेल्दी कॉम्पिटिशन आमच्यात होतं तर तेच आमच्या यशाचं गमक आहे. आणि कोविड काळात पण जो काही तुम्ही अभ्यास केला म्हणजे तेव्हाही एकत्रित हे तुमचं कॉम्पिटिशन सुरूच होतं? हो ना, हो होतं. कारण की असं असायचं की आज माझा एखादा भाऊ लवकर जाऊन अभ्यासाला बसला तर आमच्या डोक्यात असायचं की आपण आज रात्री उशीरपर्यंत अभ्यास करू, तो जो गेलेला वेळ आहे ना तर तो आपण त्या पद्धतीने भरून काढू. तर ते कॉम्पिटिशन होतं, त्यामुळे आमच्यावरती त्याचा कोविडचं एक निगेटिव्हिटी आमच्यात निर्माण झाली नाही. कारण आमचं वातावरणच ते पॉझिटिव्ह होतं. मात्र असं होतं की अनेकदा एक्झाम्स पुढे गेल्या तर एकमेकांना आम्ही प्रेरणा देत, तर तो वेळ आहे तो ग्रुप डिस्कशन करत खूप चांगल्या प्रकारे त्याचा आम्ही उपयोग करून घेऊ शकलो. म्हणजे मॅडम माहेरची मंडळी आणि सासरची मंडळी दोन्हीकडून तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळाला, तुमच्या यशासाठी ते कायम उभे होते, प्रोत्साहन देत होते तुम्हाला. तर नेमकं एखादं यश किंवा एखादं ध्येय प्राप्त करायचं असेल तर पाठीशी उभा राहणाऱ्या व्यक्तीची साथ किती महत्वाची आहे, ती तुम्हाला कशी मिळाली किंवा काही प्रसंग असे सांगता येतील का? कुटुंब, खरं तर आपण म्हणतो भारतीय जीवनामध्ये कुटुंब ही एक खूप चांगली पद्धती आहे. आणि मला देखील दोन्ही घरचा पाठिंबा चांगला मिळाला. दोन्हीकडे मी एकत्र कुटुंब पद्धती चाललेली आलेली आहे. तर अनेकदा असं होतं की मुली ग्रामीण भागात असताना त्यांना एक लिमिटेशन असतं की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास तुम्ही इतकंच वर्ष करा. परंतु माझ्या कुटुंबानं असं सांगितलं की तिच्यात त्या क्षमता आहेत, मी लहानपणापासून हुशार होते तर तिला अभ्यास करू दे. त्यामुळे बाकीच्या कोणी टीका टिप्पणी करण्यात किंवा त्या गोष्टी माझ्यापर्यंत त्यांनी कधीच येऊन दिल्या नाहीत. सासरी म्हणतात तसं माझ्या घरी जाऊ असतील किंवा सासू असतील, माझे पती असतील, तर त्यांनी माझ्या अभ्यासांना प्रायोरिटी दिली. शिक्षणाला माझ्या दोन्हीकडे खूप महत्व होतं. त्यामुळे मला वाटतं की कुटुंब तुमच्या सोबत असेल ना तर अनेक गोष्टी खूप इझी होतात. त्या जबाबदाऱ्या काही काही गोष्टीतून आपल्याला मोकळीक मिळू शकते. त्यामुळे आपण द्विधा मनस्थितीमध्ये राहत नाही आणि तो वेळ आहे तो आपण अभ्यासासाठी यूज करू शकतो. तुम्ही जर बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटी अभ्यास हे आपण हे पण मॅनेज करू शकतो, मात्र तो एक जो भाग आहे की फक्त अभ्यास करायचा आहे, बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती नसल्यामुळं ते माझ्यासाठी थोडंसं इझी झालं. म्हणजे खूप छान साथ मिळाली किंवा तुम्ही पण आता जे सांगितलं ते, तुमचे पती सुहास माळवे त्यांनी देखील तुम्हाला खूप साथ दिलेली आहे. तर थोडंसं मागे जाऊन एक प्रश्न विचारते तुम्हाला की जेव्हा तुमची स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू होती तेव्हाच लग्न तुमचं, तेव्हा ती गोष्ट आली समोर, तर नेमकी त्यावेळेस काय धाकधूक होती? म्हणजे अभ्यास करायचंय, आता लग्न करायचंय, मग अभ्यासाकडे लक्ष राहील नाही राहील, किंवा ती वेळ कशी गेली तुमची? मला वाटतं की स्पर्धा परीक्षाच नाही तर प्रत्येक मुलीच्याच मनात ती धाकधूक असते लग्न ठरल्यानंतर की हे कुटुंब कसं असेल, त्यांचे स्वभाव कसे असतील. आपण लहानपणापासून एका वेगळ्या वातावरणात वाढलेला असतो तर एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी विद्यार्थिनी म्हणून माझ्या मनात होतं की हे माझ्या स्वप्नांना खरंच पाठिंबा देतील का, कारण हे क्षेत्र खूप अनिश्चित आहे. तर तेव्हाच मला माझ्या पतीने सांगितलेलं, आणि माझे पती आणि माझं हे जॉब प्रोफाईल पूर्ण वेगळं आहे, ते प्रायव्हेटमध्ये काम करतात, माझी प्रशासकीय सेवा, तर त्यांनी सांगितलं की तू कर अभ्यास म्हणून. अनेकदा त्यांनी अनेक चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज त्यांना त्यांच्या करिअरमध्ये आल्या, परंतु माझा अभ्यास डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःचं करिअर कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी लग्नाआधी म्हणजे एक प्रसंग मला सांगावा असा वाटतो की माझं लग्न हे कोविडच्या काळामध्ये ठरलेलं होतं. आणि त्यामध्ये असं झालं की लग्न ठरल्यानंतर 2020 जी माझी एक्झाम होती तर मी मेन्सला क्वालिफाय झालेले होते आणि तारखा आयोगाच्या ठरत नव्हत्या. तर माझ्या सासरकडच्या मंडळीने हा स्टँड घेतला की तिला आधी मेन्स देऊन येऊ दे, इकडे आल्यानंतर खूप शेड्यूल चेंज होऊ शकतं तिचं. तर त्यांनी जवळजवळ वर्षभर लग्न माझं त्या गोष्टीसाठी थांबवून घेतलं. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच वेळी 2020 मग मला एक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ही एक पोस्ट मिळाली. आणि हा पाठिंबा कायम चालू राहिल्यामुळेच की 2 वर्षानंतर देखील मी क्लास 1 पद मिळवू शकले. म्हणजे खरंच खूप छान आहे आणि ऐकायलाही खूप छान वाटलं. मॅडम माझा महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही सहाय्यक निबंधक पदावर कार्यरत आहात पण तिथे न थांबता आणखी पुढे जायचंय, तर नेमकं ध्येय काय आहे तुमचं? म्हणजे तुम्ही तिथेच न थांबता, कारण बऱ्याचशा लोकांचं असतं की पोस्ट मिळाली तर आपण इथे थांबून घेऊया आता, पण तसं न करता तुम्ही आणखी पुढे अभ्यास केला, पुढचं पद मिळवलं, तर नेमकं ध्येय काय आहे, कुठे जाऊन थांबायचं? आता तुम्हाला माहित आहेच, आता रिझल्ट लागलेला आहे आणि मी महाराष्ट्रात मुलींच्यात प्रथम आहे, तर मला क्लास 1 पोस्ट मिळू शकते. आणि आपण अभ्यास करताना एक प्रत्येक जण ड्रीम पोस्ट ठरवत असतो, त्याचप्रमाणे माझं देखील ड्रीम होतं की मला उपजिल्हाधिकारी व्हायचं आहे. 2020 जेव्हा मला पोस्ट मिळाली तर त्याच्यानंतर जेव्हा ठरवलं की आपली जी ड्रीम पोस्ट आहे ती आपल्याला अजून मिळालेली नाहीये, आणि
असं होतं की संधी प्रत्येकालाच मिळत नाही, तर ती संधी मला मिळाली तर त्या संधीचा चांगला उपयोग करून घ्यायला हवा असं माझ्या सासरचे असतील किंवा माहेरचे असतील तेव्हा पण देखील ते मला प्रोत्साहित करत होते की तू कर अभ्यास म्हणून. आणि तर तो मला वेळेचा उपयोग चांगला करून घेता आला. बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती जास्त पडल्या नाहीत. म्हणजे माझं लग्न होऊन 2 वर्ष झालेले आहेत, तर मी गावाकडचे कार्यक्रम असतील तर ते मी पूर्णपणे टाळले. ही संधी मला मिळते तर ती गमावून चालणार नाही, बाकीचे कार्यक्रम नंतर होऊ शकतात असं एक मला सांगणं होतं. आणि मला वाटतं की ते एक मग असं मनात असायचं की हे आपल्यावरती इतका विश्वास दाखवत आहेत तर तो आपण सार्थ करणं गरजेचं आहे. तर तेच एक इन्स्पिरेशन होतं आणि त्यामुळे तो मी अभ्यास कंटिन्यू चालू ठेवला आणि ती जी ड्रीम पोस्ट आहे ती मला आता मिळून जाईल. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आणि मॅडम म्हणजे बोलणं तर खूप आहे पण वेळेचं बंधन असल्यामुळे शेवटचा प्रश्न विचारते मी तुम्हाला. आता जसं तुम्ही म्हटलं की तुम्हाला साथ मिळाली तुमच्या माहेरची मंडळी सासरची मंडळी यांच्याकडून, तर आजकाल ज्या मुली आहेत किंवा जे आहे कुटुंब तर ते कधी साथ देत नाहीत किंवा विद्यार्थ्या मुली मोस्टली मुलींसाठी असं असतं की एका एजमध्ये जाऊन लग्न करायचं ठीक आहे खूप झाला अभ्यास असं, तर त्यांना तुमचं काय सांगणं आहे त्या मुलींना त्या मुलींच्या घरच्यांना किंवा ती त्या मुलींच्या सासरच्या मंडळींना? मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ज्या मुली आहेत तर त्यांच्या आई वडिलांना मला हेच सांगायचं आहे की तुमच्या मुलींच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. आणि मुलींना देखील मला हेच सांगायचं आहे की तर तुम्हाला जी संधी मिळते तर त्याचा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही यूज करा, तो तुम्ही विश्वास सार्थ करा. आणि फक्त स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र नाही तर इतर कोणतंही क्षेत्र असू दे तर मुलींच्यावरती विश्वास ठेवा. सासरी जेव्हा लग्न करून झालं असेल तर तुमचं सेल्फ मोटिवेशन असेल आणि तुम्ही जर एखादी गोष्ट ठरवली असेल तर त्याला थोडा वेळ लागू शकतो पण ते नक्कीच तुम्ही ते जे स्ट्रगल आहे तुमचं ते यशात कन्वर्ट करू शकतो. पण तुम्ही आधी स्वतःवरती विश्वास ठेवा आणि जेव्हा तुम्ही स्वतःवरती जर तुमचा विश्वास असेल ना तर बाकीच्या बाहेरच्या गोष्टींना तुम्ही चांगल्या प्रकारे फेस करू शकशील आणि तुम्ही ते यश नक्कीच मिळवू शकशील. नक्कीच खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही. ही माहिती आम्हाला प्रेक्षकांना जे विद्यार्थी वर्ग आहे मुलाखत बघतील त्यांच्यासाठी खूप फायद्याची ठरेल. तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार मॅडम, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आम्हाला ही माहिती दिली यासाठी खूप खूप धन्यवाद. मी देखील तुमचा धन्यवाद मानते, तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल. थँक्यू.